आपण आता उष्णतेचे समीकरण बघणार आहोत. उष्णतेचं समीकरण बघताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. त्या बाबी कुठल्या? तर विद्युत धारा म्हणजे आय, क्यू म्हणजे विद्युत प्रभार, व्ही म्हणजे विभवांतर, टी म्हणजे वेळ, पी म्हणजे विद्युत शक्ती आणि एच म्हणजे उष्णता. मग आता आपण उष्णतेचं समीकरण बघायला सुरू करू. पहिल्यांदा आपण बघूयात विद्युत शक्तीचं सूत्र. विद्युत शक्ती म्हणजे पी. पण आता विद्युत शक्ती नेमकी कशी होते? तर तिचं आपण सूत्र असं लिहू शकतो, ऊर्जा भागिले वेळ किंवा कार्य भागिले वेळ. मग आता हे कसं शक्य आहे? तर एखादं कार्य करताना त्याच्यातून निर्माण होते काय? तर ऊर्जा. आणि ते कोणत्या तरी वेळेमध्ये घडतं. जसं आता तुम्ही हातावर हात चोळून बघा, काहीतरी वेळ लागला, तुमच्याकडून कार्य घडलं आणि हात गरम पण झाले. ते कशामुळे होतं? तर त्यांच्यामध्ये कार्य घडतं, ऊर्जा घडते आणि ते सगळं एका विशिष्ट वेळेमध्ये घडतं. पण आता आपण इथं विद्युत शक्तीचं बघतोय. विद्युत शक्तीमध्ये आपण फॉर्म्युला कसा लिहू शकतो, सूत्र कसं लिहू शकतो? तर व्ही ए बी गुणिले क्यू भागिले टी. आता हे कसं आलं? व्ही ए बी म्हणजे काय? तर विभवांतर. विभवांतर घडताना एक जागा लागते किंवा दोन पॉइंट्स लागतात. त्या दोन पॉइंट मधून किंवा दोन बिंदूंमधून जेव्हा विद्युत धारा प्रभावित होते किंवा विद्युत प्रभार प्रवाहित होतो आणि तो दिलेल्या वेळेत होतो, तेव्हा काय तयार होते? विद्युत शक्ती. पण आता तुम्ही एक जुनी गोष्ट आठवा. विद्युत धारा आपण कशाला म्हणतो? जेव्हा एखादा विद्युत प्रभाव दिलेल्या वेळेतून प्रवाहित होतो. आता हे आपण आपल्या ज्ञानासाठी लिहितोय, हे इथे स्पष्ट लिहिलं नाही तरीही चालेल. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला काय दिसतं? ह्याची आपण एक फोड करून घेऊयात पहिल्यांदा. मग आता हे क्यू भागिले टी इथे पण आहे, म्हणजे आपण या संकल्पनेऐवजी आय इथे लिहू शकतो. म्हणून आपण इथं व्ही ए बी गुणिले आय. मग आपलं विद्युत शक्तीचं सूत्र काय झालं? व्ही ए बी आणि आय. पण आपण उष्णतेचं समीकरण बघतोय. एच म्हणजे काय? तर उष्णता. उष्णता कधी निर्माण होते? जेव्हा त्याच्यातून विद्युत शक्ती दिलेल्या वेळेमध्ये प्रवाहित होते. आता पी म्हणजे विद्युत शक्ती आणि टी म्हणजे दिलेला वेळ किंवा एखादा वेळ. पण आता पीचं आपण एक आत्ता सूत्र बघितलं, आपण ते इथं लिहू शकतो. व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी. मुलांना तुम्हाला ओहम्स लॉ आठवतोय का? ओहम्स लॉ काय होता? आय बरोबर व्ही भागिले आर. किंवा आपण याला असंही लिहू शकतो ना, व्ही बरोबर आय गुणिले आर. हा काय आहे? ओहमचा नियम. आता हा ओहमचा नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. तर इथं आपल्याला आय दिसतोय, इथंही आय दिसतोय. मग आयला आपण व्ही भागिले आर इथं लिहू शकतो. पण इथं लिहिताना आपण दोन बिंदूंदरम्यान लिहितोय, त्यामुळे आपण तिथं ए बी हा पॉइंट विशद करतो. भागिले आर गुणिले टी म्हणजे आपल्याला एक इथं उष्णतेचं सूत्र मिळालं. काय मिळालं? व्ही स्क्वेअर ए बी किंवा व्हीचा वर्ग ए बी गुणिले टी भागिले आर. ही जी सूत्र मिळत आहे ती व्यवस्थित नोंदवून ठेवायची, कारण या सूत्रांचा पुढे आपल्याला उदाहरणं सोडवताना उपयोग होतो. मग आता एवढं झालं. पण आता ह्याच्यामध्ये जो ओहम्स लॉ वापरून आपण वेगवेगळी सूत्र कशी तयार करता येतील, त्यासाठी पहिल्यांदा आपण इथे फोड करून घेऊयात. आपण पहिली फोड केली. आता जसं आपण मगाशी बघितलं, व्ही ए बी भागिले आर, व्ही भागिले आर म्हणजे विभवांतर आणि विद्युतरोध, ह्या हे दोघं जेव्हा भागाकारात असेल तेव्हा आपण त्याच्या जागी विद्युत धारा लिहू शकतो, बरोबर. मग आपण ती आता लिहून घेऊया. त्यानंतर इथं आता व्ही ए बी दिसतोय आणि ओहमच्या नियमानुसार विद्युत विभवांतरासाठी आपण आय गुणिले आर म्हणजे विद्युत धारा गुणिले विद्युतरोध असंही लिहू शकतो. मग आपण ह्या व्ही ए बीच्या जागी आय गुणिले आर असे लिहू शकतो. आता मग काय होईल? तर आता फॉर्म्युला थोडस बदलेल. हे सगळे काय आहेत? गुणाकारामध्ये आहेत. म्हणजे आता आपल्याला इथं उष्णतेचा कितवा नियम मिळाला? तिसरा.
उष्णतेचे हे सूत्र मिळवण्यासाठी आपलं हे पूर्ण समीकरण झालं. आता आपण थोडस एक महत्वाचं बघूयात की ह्याला आपण ज्यूलचा नियम पण म्हणू शकतो. उष्णता विषयक नियम ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण तुम्हाला एक मार्गाचा जर कोणता एमसीक्यू प्रश्न आला तर त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. मग आता हे आपलं इथं समीकरण पूर्ण झालं. पण आता आपण बघतो की प्रत्येक घटकाला इथे एकक असतो. एकक म्हणजे काय? तर विद्युत धारा कशात मोजतात? तर ती एम्पियर मध्ये मोजतात. विभवांतर कशात मोजतात? तर ते व्होल्टेज मध्ये मोजतात. क्यू क्यू म्हणजे काय आहे? तर विद्युत प्रभार. तो कशामध्ये मोजतात? तर कुलोम मध्ये मोजतात. मग आपण इथं विद्युत शक्तीचा पहिल्यांदा एकक काय विद्युत शक्तीच्या एककासाठी आपण याच समीकरणाचा वापर करणार. तर समीकरणामध्ये आपण पीचा फॉर्म्युला काय लिहिलेला? व्ही इज इक्वल टू व्ही ए बी गुणिले आय. आता व्ही ए बी म्हणजे काय आहे? तर हे आहे विभवांतर. विभवांतरचा एक काय आहे? तर व्होल्ट. आणि आय म्हणजे काय? तर विद्युत धारा. विद्युत धारेचा एक काय आहे? तर एम्पियर. मग आता व्ही ह्याचा आपण संक्षिप्त रूप घ्यायला गेलो तर व्ही ए असं होतं. पण व्ही गुणिले ए म्हणजेच व्होल्टेज आणि एम्पियर जर आपण एक घेतले, म्हणजे एक व्होल्टेज आणि एक एम्पियर असं जर घेतलं तर आपण अजून काहीतरी वेगळं लिहू शकतो. ते म्हणजे एक ज्यूल भागिले एक कुलोम. आता ज्यूल म्हणजे काय? तर ज्यूल हे एकक आहे कार्याचं. आणि सी सी म्हणजे काय? तर कुलोम. कुलोम हे कशाचं एकक आहे? तर कुलोम एकक आहे विद्युत प्रभाराचं. म्हणजे जेव्हा एक कुलोम इतका विद्युत प्रभार एखाद्या तारेमधून किंवा एखाद्या भागातून प्रभावित होतो तेव्हा एक ज्यूल एवढं कार्य घडतं. हे त्याचं सूत्र आहे. पण हे केव्हा होतं? जेव्हा त्याला एक सेकंद इतका वेळ लागतो. म्हणजेच काय? तर एक ज्यूल भागिले एक सेकंद. आता एक लिहिलं तरी त्याची किंमत आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरी त्याची किंमत तिथे आपण एक अशी मानतो. बरोबर काय झालं? वॅट. म्हणजे याचा अर्थ झाला जेव्हा एक ज्यूल कार्य एक सेकंदात घडतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? वॅट. तेव्हा तिथली जी विद्युत शक्ती प्रवाहित झालेली असते ती किती असते? एक वॅट. आता इथे एक जनरल नॉलेज किंवा आपल्याला पुढच्या गोष्टींमध्ये गरजेची गोष्ट गरजेला जे एक गोष्ट लागणार ती सांगून ठेवते. हे काय आहे मुलांना? एक डब्ल्यू म्हणजे एक वॅट. आपण जसं बघतो की 10 सेंटीमीटर म्हणजे काय? एक मीटर. बरोबर. तस एक वॅट बरोबर 1000 वॅट बरोबर 1 किलो वॅट. 1 किलोग्रॅम म्हणजे कसं बघतो आपण? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. त्याच सारखं 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. ही गोष्ट थोडी लक्षात ठेवायची आहे, कारण ही गोष्ट आपल्याला पुढे सूत्रांमधून किंवा आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये सोडवायला लागणार आहे. तर इथं आपल्याला विद्युत शक्तीचं एकक काय मिळालं? वॅट मिळालं.